राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीनंतर शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर आले आणि यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ईडी चौकशीनंतर सर्व पक्षातील नेत्यांचे फोन आले पण अजित पवारांचा विचारपूस करण्यासाठी फोन आला नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे। मात्र आतापर्यंत राष्ट्रवादीच्या इतक्या नेत्यांच्या चौकशा झाल्या त्यानंतर आपण कुणालाही फोन केला नव्हता, त्यामुळे फक्त जयंत पाटलांना फोन केला नाही ही चर्चा चुकीची असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं। तर अन्य पक्षातील नेत्यांचे फोन आले मात्र अजित पवारांचा फोन आला नसल्याचं जयंत पाटील यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी आता पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मात्र आतापर्यंत राष्ट्रवादीच्या इतक्या नेत्यांच्या चौकशा झाल्या त्यानंतर आपण कुणालाही फोन केला नव्हता, त्यामुळे फक्त जयंत पाटलांना फोन केला नाही ही चर्चा चुकीचं असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल तब्बल दिवसभर ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि नंतर ईडी चौकशीनंतर शरद पवारांच्या भेटीसाठी ते सिल्वर ओकवर आले। सगळेच महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांचे फोन आले, मी तेच नाव कुणाचं सगळ्यांनीच केले, हे आमचे सगळे मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षातले त्या सगळ्यांनी केले। आज सकाळी फोन आले, अजितदादांचा काही फोन आला त्यांचं नाही आलं। जयंतरावांना काही एकट्यालाच तिथं बोलवलेलं नाहीये, त्याच्या आधी भुजबळ साहेबांनाही बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव, अनिल देशमुखांना बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव, इतरही वेगळे प्रफुल्लभाईंना पण बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट दाखव। मी कुणालाही फोन केलं नाही हेही सांगितलं, मी भुजबळ साहेबांना फोन केला नाही, कुणालाही फोन केला नाही। आता भेटल्यावर फोन करण्यापेक्षा भेटल्यावरच समक्ष बोलू ना। भाजप सरकारला केंद्रात 9 वर्ष पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन